बातमी नाशिक मधून। नाशिक मध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। नाशिक मध्ये हा प्रकार घडलाय। भाजपाच्या माजी नगरसेवकाला ही धमकी आली आहे। माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचा प्रकार समोर आलाय। नाशिक मध्ये त्यामुळे राजकीय वातावरण तापले। सुधाकर बडगुजर यांच्या सांगण्यावरून धमकी दिल्याचा शहाणेंनी आरोप केलाय। धमकी देण्याचं नेमकं कारण असं की तेवढंच बोलले होते की मी विजय गायकवाड बोलतोय आणि तू येतं जरा जास्तच फडफड करतोय, या प्रकरणापासून तू लांब राहा असं त्यांनी सांगितलं। एक बडगुजराचं नाव घेतलं त्यांनी, बडगुजर पास प्रकरणापासून तू लांब राहा अशी त्याची धमकी दिली आणि खाली जर तो उतरला तर आम्ही तुला जीव मारून टाकू असं त्या विजय गायकवाड नावाच्या फोनवर बोलणाऱ्या इस्माने दिले। तर आपण त्याची शहानिशा करत आहोत पण प्रायमा पेशी आपण गुन्हा दाखल करून कोणाला तर फोनवर उचलला उचलला तो शिवीगाळ करायला लागला। त्याला काही प्रश्न विचारले, म्हटलं बाबा काय संबंध तुम्ही, तुझं जे काही हे प्रकरण चालू आहे काय सलीम कुत्त्याचं प्रकरण असेल किंवा आत्ताच काही सुपारी काही जिल्हा प्रमुखाच्या मुलांनी काही सुपारी दिली त्याच्या संदर्भात आम्ही थोडा आवाज उठवला आहे, तर त्या संदर्भात तो मला म्हणत होता का हे सगळे विषय तू बंद कर, नाही तर तुला 2 दिवसात आम्ही मारून टाकल्याशिवाय राहणार नाही। मग त्याला म्हटलं बाबा तुला काही त्या जिल्हा प्रमुखांनी पाठवलं का, परंतु त्यांनी काही 2 नावं घेतले, त्यांनी आता पोलिसांजवळ सांगितले आहे, तो मी नंबर पण आता दिलेला आहे पोलिसच्या पोलिसांकडे नंबर पण दिलेला आहे, योग्य ती कारवाई होईल। मी जीव मारण्याची धमकी दिली ना, चोराच्या उलटे बंब आहे। काल महिला आघाडीने आंदोलन केलं आणि मुकेश साहनींना अटक करा म्हणून महिला आघाडीची मागणी आहे आणि त्या निवेदनातली जर स्पष्ट भूमिका जर बघितली असेल तुम्ही, तो गेल्या 6 महिन्यापासून तो व्हिडिओ करतोय, त्याच्यावरती पोलीस प्रशासनाने कारवाई नाही केली। हे कालचं आंदोलन तीव्र झाल्यामुळे त्याचा रिएक्शन येत आहे, त्यांना काहीतरी करावं म्हणून त्यांनी केलंय। आता त्यांना कोणी दम दिला, पोलीस तपास करतील, तो तपासाचा भाग आहे, आमचा संबंध काय आहे तो।